ते म्हणतात आहे की तुम्ही मुंबईत पाय ठेवून दाखवा, ज्या पायाने तुम्ही आल्या त्या पायाने तुम्ही वापस जाईन। अरे मैं भी मुंबई की लड़की और विदर्भ की बहू हूँ, इतनी कमजोर नहीं। अगर तू शिवसेना वाला है, अगर तू ठाकरे है, उद्धव ठाकरे है, तो मैं भी राणा हूँ और मैं विदर्भ की बहू समझकर तुम्हारे में कितनी ताकत और मुझ में कितनी ताकत, अभी आमना सामना तो हो ही जाएगा। अरे सोबत जे झाला हनुमान चालीसा वाचण्याच्या वेळी दादा तुम्ही जे म्हटलं त्याच्यामध्ये काही हाय अजून मी ऍड करते। आम्हाला म्हटलं, आम्ही म्हटलं की महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राचे कष्ट दूर व्हाव, संकट दूर व्हाव म्हणून मुख्यमंत्रींनी उद्धव ठाकरेजींनी हनुमान चालीसाचा पठन केला पाहिजे। हा विनंती हात जोडून केली, कारण मुख्यमंत्री आहे, पदानी मोठे आहे, वयानी मोठे आहे, म्हणून आम्ही विनंती केली। रवीजींनी विनंती केली होती आणि आम्ही विनंती केली। म्हणतात ना की सोन्याचे चम्मच आणि सोन्याची ताट भेटली, त्यांना आम लोकांची समस्या, गोर गरिबांचे विषय, त्यांचे प्रश्न त्यांना कसे माहित नाही, म्हणून त्यांनी केला नाही, त्यांनी केला नाही म्हणून आम्ही करू त्यांच्या घरासमोर येऊन। तरी त्यांनी केला नाही आणि त्यांनी आम्हाला धमकी दिली। ते म्हणतात आहे की तुम्ही मुंबईत पाय ठेवून दाखवा, ज्या पायाने तुम्ही आल्या त्या पायाने तुम्ही वापस जाईन। अरे मैं भी मुंबई की लड़की और विदर्भ की बहू हूँ, इतनी कमजोर नहीं। अगर तू शिवसेना वाला है, अगर तू ठाकरे है, उद्धव ठाकरे है, तो मैं भी राणा हूँ और मैं विदर्भ की बहू समझकर तुम्हारे में कितनी ताकत और मुझ में कितनी ताकत, अभी आमना सामना तो हो ही जाएगा। और वो किया भी सर हमने, और ज्या पद्धतीने ज्या दिवशी आमच्या देशाचे प्राइम मिनिस्टर मुंबई मध्ये येणार होते, आम्ही निर्णय घेतला की आपण उद्या काही गोंधळ ना करताना प्राइम मिनिस्टर जीचा दौरा कॅन्सल नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपण आपलं आंदोलन वापस घेऊ आणि आपण एक दुसरी तारीख ठरवून आपण परत करू। आम्ही केल्यानंतर सुद्धा 3 वाजता आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, 3 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर 5 वाजता आमच्यावर एफआयआर होते, 5 वाजता 153A होते, जे वेलेबल ऑफेन्स आहे। ऍडव्होकेट येते पोलीस स्टेशन मध्ये जबरदस्तीने माझा स्पॉन्डलाइज जे प्रॉब्लेम आहे, 5-4 कॉन्स्टेबल आणि 1 PSI ती जबरन एवढे ताकदीने हा पूर्ण हात ओढते आणि गाडीमध्ये फोर्सफुली बसवते ताई, तो एवढा अग्रिवेट होऊन जाते आणि मला पोलीस स्टेशन मध्ये नेतात, बसवतात आणि लॉकअप मध्ये रात्री 12 वाजता जेव्हा 124A सिटिशन लागते, देशद्रोहाच्या कलम लागते, ते सुद्धा आम्हाला माहीत होऊ दिला नाही। आणि आम्हाला म्हटलं की दुसऱ्या पोलीस स्टेशन मध्ये एक एसी रूम मध्ये बसू की रात्रभर तुम्हाला उद्या तुम्हाला बेल भेटून जाईल। आणि सकाळी जेव्हा आम्ही कोर्टात गेलो तेव्हा आमच्या वकील सांगते की तुमच्यावर देशद्रोहच आहे। मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे, हनुमान चालीसा वाचणं आणि राम भक्त होणं या देशमध्ये पाप आहे की गुन्हा आहे, तुम्ही सांगा मला।